भिवंडीत मतदान दरम्यान एका बूथवर कपिल पाटील आले होते. त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिनिधीला अडून उद्धट भाषा केली असता संतापाच्या भरात कपिल पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शिव्या देत मतदान केंद्रात शिरले आणि बोगस मतदान या ठिकाणी होत आहे याकडे लक्ष द्या असे बूथ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. बूथवरून बाहेर निघून आल्यानंतर कपिल पाटील यांचा संताप अजून वाढल्यानं तेथील नागरिकांनाही शिव्या गाळ करायला लागले. कार्यकारी संपादक जहीर शेख, भिवंडी. काय म्हणताय? बंदी लावलं का तुम्ही लोकांनी? मला सांगा, एक मत करून देऊ नका. कशाला बसवलं इथे? फोन केला मला, दाखव मला. इकडे बसून चेहरा बघणार? नाही नाही नाही, तुम्ही आम्ही मला बसून बघतोय, तुम्ही काही बघितलेलं नाहीये. नाही नाही, त्यांना काय बघणार? डिसाइडिंग ऑफिसर आपण काय सांगणार? खूप चुकीच आहे. तुम्ही तुम्ही बंगाल बघा ना, ओळख नाही आहेत. गेलोय 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 इथले गेलोच आहे, काय अडचण नाही. तुम्ही सांगा जरा करतो. असे लहान लहान मुलांना घुसला ऑफिसर बाबा. अरे काही असू दे, बीएलओ असू नये तर काही असू दे, कुठे 400 मतदान होत नाही, तिथं तुमचं 600 झालं कसं? काय बघत नाही, 597 मतदान झालंय. रेकॉर्डिंग साहेब आहे ना, नीट बघा. एवढे लोक आहे, हॉटेल आहेत काय? ते अधिकारी चालवा, चालवा ढुके अधिकारी ढुके. ते घुगेंचं काम आहे. ते घुगे इकडे आलो आलो आलो
इनका वोटिंग हुआ नहीं है, रुके रुक जा बेटा रुक जा। जिनका वोटिंग नहीं हुआ है वो अंदर जाएगा, और जिनका वोटिंग हुआ है वोटिंग वो सब 100 मीटर के बाहर निकलेंगे। सबको विनंती है प्लीज चलो, जिसका वोटिंग नहीं हुआ है वो अंदर जाएगा। माझा समोर ठेवा दिला किसने दिया, सबके सामने पुलिस को गाली विनंती है, दूध बंद करतो यार, दूध बंद कर पावणा घंटा सब लोगों से विनती है पीछे जाओ, भाई जाने दो, गाड़ी जाने दो।